कुंटेवारी के अंतर्गत नियमितीकरण के शुल्क वृद्धि को लेकर भाजपा के आंदोलन पर पलटवार करते हुए पटोले ने कहा कि केंद्र की मोदी सरकार ने रिजर्व बैंक का रिजर्व फंड ले लिया है। इसी तरह मनपा में 15 वर्षों से सत्ता संभाल रही भाजपा ने मनपा को कंगाल कर दिया। प्रन्यास कुछ समय तक अच्छी स्थिति में थी, उसके अंतर्गत आने वाले लेआउट में विकास होता था, लेकिन प्रन्यास को मनपा में शामिल कर इसे खत्म करने का षड्यंत्र रचा गया। इसमें कुछ हद तक सफल भी रहे, क्योंकि मनपा के पास प्रन्यास का कारोबार देने के बाद से इसके पास चाय पीने तक के पैसे नहीं बचे हैं। उन्होंने कहा कि शुल्क वृद्धि को वापस लेने के लिए कांग्रेस ने पहले ही सरकार के पास निवेदन भेज दिया है, इस पर जल्द ही निर्णय होगा। हालांकि इसका भी राजनीतिक लाभ उठाने का प्रयास भाजपा द्वारा किया जा रहा है। इस तरह के कई मुद्दों को लेकर राज्यभर में अस्थिरता पैदा कर सत्ता में आने के सपने नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस द्वारा देखे जाने की कड़ी टिप्पणी भी की। मला वाटते हा अन्यायकारक निर्णय आहे, मी मान्य करतो। आणि या काळात ज्याचा 18 महिने कोविडमध्ये गेले, लोकांचा रोजगार बंद आहे, लोकांना म्हणजे महानगरपालिकेकरी नागपूर सुधार बनण्याचे अधिकार गेले, त्याच्यानंतर जे डेव्हलप थांबलं होतं आणि आता हा निर्णय घेतला, हा अन्यायकारक आहे। आणि सरकारचा मी सत्ता पक्षाचा जरी आमदार असलो तरी मी माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांना पत्र लिहिलेलं आहे की आपण हा निर्णय मागे घ्यावा आणि नागपूर शहरातील जनतेला सूट द्यावी। येणाऱ्या अधिवेशनाच्या काळातसुद्धा हा मुद्दा मी उपस्थित करून नागपूर शहरातील जनतेला कशी सूट मिळेल यासाठी प्रयत्न करणार। मला वाटते भाजपाला राजकारण करण्याची सवय आहे, भाजपाच्या कारकिर्दीमध्ये जनतेची लूट होऊन झाली, टॅक्सच्या बाबतीमध्ये त्याकडे त्यांचे डोळे झाक आहे। आणि मागच्या 5 वर्षात जो अन्याय केला, नागपूर सुधार पन्नासला महानगरपालिकेत विलीन करून त्याच्यामुळे कई लोकांचे घरं बनू शकले नाही, त्याच्याविरोधात त्यांनी आंदोलन करायला पाहिजे। त्यांना राजनीती करायची आहे, आम्हाला जनतेचं काम कसं सोपं होईल, जनतेवर झालेला अन्याय दूर करायचा आम्हाला।